मी मधुकर सिंह सोनोनी, मिल परिसर उपासना केंद्र धुळे। मी बापमार्गात 2002 पासून बापूंकडे आलो आहे। साधारणतः 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। बापू आपल्याला सर्व प्रकारे मदत करता। असा एक प्रसंग माझा, ड्युटीवरून येत संध्याकाळी ड्युटीवरून येताना रस्त्यात समोरून एक रिक्षा येत होती। तो रिक्षावाला दारू पिल्ला वाटत होता मला, म्हणून मी माझी मोटरसायकल रस्त्याच्या कडेला पूर्ण रस्त्याला मोकळा करून दिला। आणि मी असं हळू गाडी करून घेतली, चालत होतो। पण तो त्याने माझ्याजवळ आल्यावर एक जोरात कट दिला त्याने मला, इतकी जोरात धडक बसली मला। त्यात रिक्षात बसताना जो भाग असतो त्या भागाची धडक मला जोरात बसली, त्यामुळे मला मी लांब फेकला गेलो। आणि त्या धक्क्यामुळे माझा उजव्या पायाचा 2 नंबरचा बोट कट झाला। कट झाल्यामुळे मला ते सिद्ध हरपसारखं झालं होतं। पण क्षणात लोकांनी मला तिथं उचललं आणि त्या एका माणसाने कोणताही विलंब न करता मोटरसायकल आणून मला बसवलं। बघा, बापूंनी किती मदत केली मला। थोडाफारही उशीर न होता मला तिथे लोकांनी उचललं आणि दवाखान्यात आणलं। दवाखान्यात आल्यावर समोर बघतो तर डॉक्टरांच्या टेबलवर बापूंचाच फोटो, म्हणजे बापू माझ्या अगोदरच हजर होते तिथं। डॉक्टरांनी मला ट्रीटमेंट चालू केली, ऑपरेशन वगैरे झालं बोटाचं। आणि डॉक्टर मला बोलले की तुम्ही आता घरी जाऊ शकता। म्हटलं का एवढं झाल्यावर? नाही म्हणे, माझ्याकडे तुम्हाला तुमच्यासाठी जागाच नाही म्हणे। नंतर मला घरी यावं लागलं आणि 3 दिवसांनी डॉक्टरांनी बोलवलं होतं। 3 दिवसानंतर जेव्हा ड्रेसिंगवर गेलं तेव्हा बोट काळं पडलेलं होतं। डॉक्टर म्हणे काय रक्तप्रवाह काही सुरू झालेला दिसत नाही म्हणे, काय करायचं? म्हटलं डॉक्टर मला तर काही त्रास होत नाही, बघू म्हटलं आपण। नाही म्हणे, जर कधी रक्तप्रवाह सुरू झाला तर बोट काढावं लागेल, सोडून जाईल म्हणे। म्हटलं नाही, तसं काही होणार शक्यता नाही, होणार नाही म्हटलं। आहेत माझे बापू, आपले बापू आहेत म्हटलं सांभाळायला, बघू म्हटलं। मला जेव्हा त्रास होईल तेव्हा मी सांगेल म्हटलं, आपल्याला येऊन जाईल म्हटलं मी परत लगेच, चालेल म्हणे। ड्रेसिंग वगैरे करून परत गेलो। अजून 3 दिवसानंतर परत चेक केलो, परत ड्रेसिंग लावलं, चेक केलं तर तेव्हा थोडा रक्ताचा तुषार तिथं फुटलेलं दिसला। डॉक्टर म्हणे आता रक्तप्रवाह सुरू झालेला आहे, काही टेन्शन नाही म्हणे। पण बोट पूर्ण काळं पडलेलं होतं, पण हळूहळू रक्तप्रवाह सुरू झाला आणि बोट आज चांगल्या परिस्थितीत आहे। नाही तर सहसा बारीक व्हॅन्स असल्यामुळे सहसा जुळत नाही त्या, पण ते बापू कृपेने व्यवस्थित जुळल्या आणि आज ते बोट माझं चांगलं बोट झालेलं आहे। त्यामुळे बापूंनी मला फार चारलं। पण तो ॲक्सिडेंट एवढा जोरात झालेला होता, माझी मोटरसायकल तर जो बंपर असतो गाडीचा आपला पूर्ण तुटून गेला होता, वाकून पूर्ण तुटला होता तो। आणि ब्रेकवर जो ब्रेकवर पाय होता तो पाय तो ब्रेक जो आहे पूर्ण मागे वळून गेला होता। एक जाड दांडी असते ती पूर्ण मागे वळून गेला होता, पण तरी माझ्या पायाला फक्त थोडंसं बोटावर निघावलं माझं आणि पाय वाचला। तोच दणका जर कधी मला वरती बसला असला पाय बोटांच्या वरती नळीला तर माझा पूर्ण पाय तिथं कामात नाही गेला। ही जाड ब्रेक दांडी वापरू शकते तर पायाचं किती नुकसान झालं असतं, पण बापूंनी मला सही सलामत त्याच्यातनं बाहेर काढलं। हरिओम श्रीराम संभाजी।